नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे. मानधनवाढीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन जिल्हा परिषद निवडणुकापूर्वी वाढवू असे आश्वासन दिले आहे. ठाणे परिसरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त भेट घेतली व ओवाळणीमध्ये मानधनवाढीचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध समस्या ऐकून घेत मानधनवाढीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक व समाधानकारक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आगामी जिल्हा परिषद निवडणूक होण्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीचा निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी सेविकांना दिले. विविध प्रयत्न करूनही मानधन वाढ होत नसल्याने राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी शासनाच्या या निर्णयाकडे लक्ष लावून आहेत, तेव्हा या जिव्हाळ्याच्या मागणीसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष ॲड एम ए पाटील, सरचिटणीस ब्रजपाल सिंह, सूर्यमणी गायकवाड आदीच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी केली. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दिवाळीपूर्वी वाढवू असे आश्वासन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहे आणि तसा ठराव शासनाकडे पाठवल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु हा निर्णय काय होत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे आणि याच धर्तीवर दररोज अंगणवाडी कर्मचारी राज्य शासन कधी मानधन वाढवते व किती वाढवते याकडे डोळे लावून आहे. अशातच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यासाठी आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा करा असे संकेत दिले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीचा निर्णय अजून पुन्हा लांबणार असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी.